दिल्लीहून एकशे अठ्ठ्याऐंशी प्रवाशांना घेऊन विस्ताराच्या एका विमानाने हाँगकाँगकडे प्रस्थान केले विमानात बसण्यापूर्वी सर्व प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली होती आणि सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले होते नऊ तासाच्या प्रवासानंतर हे सर्व प्रवासी जेव्हा हाँगकाँगमध्ये उतरले तेव्हा तेथील विमानतळ प्रशासनाने सर्व प्रवाशांची पुन्हा कोरोना चाचणी केली तेव्हा बावन्न प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले भारतातून हाँगकाँगला गेलेल्या एक एकशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी बावन्न प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचे कळताच विमानतळावर गोंधळ उडाला होता विमान प्रवासात कोरोनाचा संसर्ग सर्ग कसा झाला हा प्रश्न सर्वांना पडला होता हाँगकाँग विमानतळ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की कोरोना संक्रमण बहात्तर तासाने होतो नवी दिल्ली विमानतळावर असतानाच प्रवाशांना कोरोनाची लागण झाली असेल किंवा भारतात केल्या जात असलेल्या टेस्टमध्ये काही कमतरता असेल त्यामुळेच कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले नाही हाँगकाँगमध्ये सर्व प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात आला आहे नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ